आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, राजद्रोहाचा कलम 124 अ संदर्भात ही एक मोठी बातमी आहे। राजद्रोहा संदर्भात नियमावलीचा आराखडा तयार असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलेलं आहे। सुनावणी दरम्यान केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये ही माहिती दिलेली आहे। प्रशांत कदम आपल्याला अपडेट देतात। प्रशांत, प्रज्ञा, ब्रिटिश पूर्व काळामधून हा जो एक भारतीय दंड संहितेतला कलम आहे ते रद्द करण्यासंदर्भातली प्रक्रिया जी आहे ती खरंतर सुरू झालेली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। केंद्र सरकारने सुद्धा हे सांगितलेलं आहे की या कलमाचा पुनर्विचार करण्यासाठी आम्ही तयार आहोत, पण दरम्यान हा प्रश्न उपस्थित झालेला होता की ज्या केसेस पेंडिंग आहेत ज्याच्यामध्ये हे कलम लावण्यात आलेलं आहे त्याचं काय करायचं, हा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारलेला होता आणि त्याच्या संदर्भात केंद्र सरकारचं उत्तर आलेलं आहे। केंद्र सरकारनं म्हटलेलं आहे की जोपर्यंत समीक्षा होत नाही तोपर्यंत जर नवीन केस आलेले असतील तर हे कलम लावताना पोलीस त्याचं कारण त्या याच्यामध्ये नमूद करतील आणि त्याची समीक्षा सुद्धा कोर्ट करू शकतं। याच्याशिवाय ज्या प्रलंबित केसेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा केंद्र सरकारने हे सांगितलेलं आहे की या केसेसमध्ये जामिनाची प्रक्रिया जी आहे ती थोडीशी वेगवान करता येईल आणि या सगळ्या केसेस ज्या आहेत त्या निकाली काढण्यासाठी आपण न्यायाधीशांच्या किंवा एकूणच न्यायालयाच्या विवेकावरती विश्वास ठेवायला हवा। त्यामुळं केंद्र सरकारचं हे उत्तर आहे आणि या समीक्षेसाठी आता किती वेळ सुप्रीम कोर्ट जे आहे ते देतंय हे बघावं लागेल, कारण केंद्र सरकार स्वतःहून म्हणतंय की आम्ही या कलमाचा पुनर्विचार करण्याच्या तयारीमध्ये आहोत। राजद्रोहाचं हे कलम सातत्यानं चर्चेमध्ये असतं, अनेक राजकारण्यांवरती सुद्धा, अनेक पत्रकारांवरती, ऍक्टिव्हिस्टवरती हे कलम जे आहे ते गेल्या काही वर्षामध्ये लावण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं आता या सगळ्या संदर्भात केंद्र सरकारची भूमिका कधीपर्यंत स्पष्ट होते हे पाहावं लागेल। प्रशांत, आक्षेप नेमके काय आहेत ज्या अन्वये पुनर्विचाराचा मुद्दा समोर आलेला आहे? मुळामध्ये खूप जुना हा कलमाचा मुद्दा आहे आणि कोर्टानं वारंवार टिप्पणी केलेली होती की इतक्या वर्षानंतर अशा पद्धतीच्या कलमाची गरज आहे का, कारण हे कलम लावल्यानंतर अनेकदा असं दिसलेलं आहे की आकसानं कारवाई होते आणि राजद्रोह कुठल्याही परिस्थितीमध्ये लावताना त्याच्या म्हणजे अगदी विवेकाची किंवा योग्य कारणं नसतील तर ते लावणं उचित नाही अशा पद्धतीची सुद्धा मतं वेगवेगळ्या तज्ज्ञांनी व्यक्त केलेली होती आणि त्यामुळं म्हणजे तृणमूलच्या खासदार महुआ मोहित्रा यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि सुप्रीम कोर्टानं काही या कलमासंदर्भात ऍक्शन घेण्याआधीच केंद्र सरकारनं आपली भूमिका बदलत हे सांगितलेलं होतं की आम्ही स्वतःच या सगळ्या कलमाचा पुनर्विचार करायला तयार आहोत आणि त्यामुळे आता उरलेल्या केसेस म्हणजे आतापर्यंतच्या ज्या केसेस आहेत त्याचं नेमकं काय करायचं हा प्रश्न निर्माण झालेला होता, त्याच्या संदर्भात आज हे नवीन प्रतिज्ञापत्र किंवा भूमिका जी आहे ती केंद्रानं मांडली। प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।